लोणार तालुक्यातील बीबी येथे अभय चव्हाण, भिकाजी इंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली काल महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घोषणाबाजी व प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पल हार घालून निषेध करण्यात आला. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक होऊन पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पेटले आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी समज द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश इंगळे यांनी केली आहे. यावेळी अभय चव्हाण, राजेश इंगळे, संतोष बनकर, अंबादास खंड, जाकीरबाई सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.